आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कुमारला तू नाही तर नंदिनीने मारलं. मी सगळं सत्य जाणून घेऊनच इथे आलोय. बाबा, तू तुझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गुन्ह्याचा आरोप स्वतःवर घेऊन स्वतःच आयुष्य पणाला लावलंस बाळा. तुझ्यावर झालेला अन्याय नंदिनीने तुझ्या शरीरात प्रवेश करून तुझ्या आयुष्याची माती केली. तुझ्या नावाला बट्टा लावला पण तरीही तोंडातून ब्र देखील न उच्चारता तू या कुटुंबाची रक्षा केलीस. तुझ्या एवढा मोठा मन कोणाचं नसेल. नंदिनी बद्दल माहित असं नाही, तुम्ही मला घरी घेऊन जाताय. तंबोरान सर्व शक्तीनिशी आपल्या घरात आले आहेत. त्यांच्याशी मी बोललो आहे. काही करून ते नंदिनीला नियंत्रणात आणणार आहेत. तू काळजी करू नकोस सर. काळजी कशी करू नको बाबा? वारुळाची पूजा करू नको असं तुम्ही सांगूनही मी ऐकलं नाही. मी पूजा केली म्हणून इतकं सगळं घडलंय. लग्नाच्या आदल्या रात्री माझं रक्त वारुळात सांडून नंदिनी बाहेर आली आणि माझ्या शरीरात शिरली. त्यानंतर माझं आयुष्य दिशाहीन झालंय. ती माझ्या शरीरात असताना तुम्हाला तिने खूप त्रास दिला असेल ना? त्यावेळेस मी माझ्या स्वनियंत्रणात नव्हते बाबा. मी स्वतःहून काही केलंच नाहीये बाबा. ती साप कुठून आली? कशासाठी माझ्या शरीरात शिरून इतके कारनामे केले त्याच कारण मला कळलं नाहीये बाबा. काय होत होत हे माझं मलाच कळत नव्हतं. मी काही त्रास दिला असेल तर माफ करा मला बाबा. जर काही असं होणं नशिबातच लिहिलं असेल तर तू तरी काय करशील? मला तुझ्यावर जरा सुद्धा राग नाहीये. तू उगाच याचा विचार करत बसू नकोस. तुम्हाला हे सगळं कस काय कळलं बाबा? अगं मलाच नाही, अरुणला सुद्धा कळलं. आता मी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आता फक्त आपल्याला आपल्या घरी जायचं. पार्टनर कुठे पोहोचलाय? अरे घराच्या गेट पर्यंत पोहोचलोय. हा ओके, गेटवरच आहे. आता हिला कशाला हे लोक घेऊन आले? काही करून हिला परत तुरुंगात पाठवलं पाहिजे. देवसेना, गंगा, देवसेना तू बरी आहेस ना ग? ये गंगा, तू बरी आहेस ना गंगा? आरती चोवळायची बाकी राहिली. ये अरुण कुंकू लाविला. ही चामुंडी आहे.
देवसेनेची काळजी घेण्यासाठी हिला कामावर ठेवलं. नमस्कार मॅडम. हो ग, मला की नाही एकदा कुत्रा चावायला आला होता तेव्हा चामुंडीनेच मला वाचवलं होतं. तेव्हापासून ही तुझ्यासारखीच माझी खूप काळजी घेते. असं काय? ठीक आहे. हे गेटच्या बाहेर टाकून. ठीक आहे मॅडम. ये ना गंगा, ये. अगर तू नव्हतीस तेव्हा या घराचं घरपणच हरवलं होतं. आता तू आलीयस ना, आता सगळं पहिल्यासारखं होईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गंगाला काही त्रास न होऊ देता नंदिनीला आपण बंद करू शकतो. गंगा आली हे एका अर्थाने चांगलं झालं. काहीही करून तिच्या शरीरात घुसण्यासाठी ती नक्की येईल. मी लगेच पूजा सुरू करून नंदिनीला वारुळात बंद करेल. स्वामीजी, हिला जेलमध्ये सडवून शांतीचं अरुण सोबत कोणत्याही परिस्थितीत लग्न लावायचा प्लॅन केला होता. सगळा प्लॅन फिसकटला. हिला असंच नाही सोडणार मी. स्वामीजी तुम्ही पण या. हो हो बसा. गंगा, अगं तू उभी कायस? बस ना. ठीक आहे बाबा. बस म्हटलं ना. ठीक आहे बाबा, असू देत. बस तिथे. मंजू, आता गंगाला कुठलंही काम सांगायचं नाही. ठीक आहे दादा. हिला जे जे काही आवडतं ते सगळं हिला बनवून खायला दे. काय? तसंच करू दादा. ठीक आहे ना? हो दादा. आणि हो, सकाळी हिला शॉपिंगला घेऊन जा आणि हिला जे हवं ते खरेदी करू दे. काय? ठीक आहे ना? ठीक आहे दादा. आजोबा, गंगा आली आहे तर तुम्ही मला विसरूनच गेला. तुम्ही मला विसरलात म्हणून. अरे तुला कसं विसरे ना. चुरू चुरू बोलायला लागली. आता हे कोण? ए चला चला उतरा. ए तो हार गया जल रे. कोणाची नजर नको लागायला. खूप भारी. काय रे धर्म, आज का तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे? नाही, आजचा दिवस चांगला आहे ना भाऊजी, म्हणूनच सकाळी सर्व कुटुंबासह जाऊन ज्योतिषांना भेटून मायाच्या लग्नाची तारीख नक्की करून तसेच हातोहात लग्न पत्रिकांची ऑर्डर देऊन त्या पत्रिकेची सॅम्पल पत्रिका घेऊन देवळात जाऊन